ते भावी शिक्षक हे सध्या आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये असल्याचं चित्र पाहायला मिळालं। त्यांच्या अनेक मागण्या त्यांनी शासनापुढे सादर केल्या। सोमवारी अभियोग्यता धारक विद्यार्थी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन लक्ष वेधण्यात आले। राज्यात 55,000 शिक्षक भरती एकाच टप्प्यात करून तात्काळ पवित्र पोर्टलला नोंदणी करावी या प्रमुख मागणीसाठी हे निवेदन होते। शासनाने लवकरात लवकर याबाबत कार्यवाही न केल्यास 17 जुलैपासून आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिलाय। डीएड बीएड धारक असोसिएशनचे राज्य सचिव प्रशांत शिरगुर यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने हे निवेदन दिले आहे। संघटनेच्या मागण्यांमध्ये 55,000 शिक्षक भरती एकाच टप्प्यात करून तात्काळ पवित्र पोर्टलला नोंदणी सुरू करावी, स्पर्धा परीक्षा शुल्क 1,000 रुपयावरून कमी करून पूर्ववत करावं, 75,000 पद भरतीकरिता परीक्षांचं आयोजन आणि तारीख जाहीर करावी, 75,000 पद भरतीकरिता परीक्षांचं आयोजन आणि तारीख जाहीर करावी, परीक्षा सेंटर विभाग स्तरावर न देता स्वतःच्या जिल्ह्यात देण्यात याव्यात, 2017ची उर्वरित शिक्षक भरती तात्काळ पूर्ण करण्यात यावी, सर्व प्रवर्गातील प्रचलित आरक्षणावर आधारित जागा देण्यात याव्यात। दरम्यान याबाबत शासनाच्या भूमिकेच्या विरोधात नाराजी व्यक्त करत येत्या 17 जुलै रोजी आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। 2017ला शिक्षक भरती झाली, त्या शिक्षक भरतीमध्ये अजून 196 संस्थेची जागा भरली गेली नाही। त्यानंतरसुद्धा शासनाने गाई गडबडीमध्ये 2023ला दुसरी अभियोक्ता परीक्षा म्हणजे टेटची एक्झाम घेतली, पण टेटची एक्झाम घेताना आम्हाला नोटिफिकेशनमध्ये असं कळवण्यात आलं की फेब्रुवारीमध्ये परीक्षा आणि 3 मार्चच्या आत नियुक्त्या, पण 3 मार्च होऊन आज जवळपास 3-4 महिने झाले, शिक्षक भरती काय होत नाही। मग त्यासाठी आम्ही जिल्हास्तरावर प्रत्येक जिल्ह्यात आम्ही निवेदन देत आहोत, त्याप्रमाणे सोलापूरला सुद्धा आम्ही इथं आलेलो आहोत। तिथले जिल्हाधिकारी, तिथले मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। आमची मागणी एकच आहे की राज्यात 68,000 जागा असताना शासन शिक्षक भरती करण्यास टाळाटाळ का करतो। आमची मागणी आहे की 55,000 शिक्षक भरती झाली पाहिजे, मग शासन त्यासाठी उदासीन आहे। आणि आमचं मागणी असं बी आहे की 55,000 शिक्षक भरती एकाच टप्प्यात व्हायला पाहिजे, पण शासनाने काय केलं, विद्यार्थ्यांचा आधार कार्ड अपडेट, संच मान्यता, बिंदी नियमावली हे कारण पुढे करून शिक्षक भरती विरंगळत किंवा रेंगळत चालली आहे। जर शिक्षक भरती लवकरात लवकर नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये 17 मार्चला आमचं शिक्षण कार्यालयावर मोर्चा असेल, त्यानंतर सुद्धा भरती नाही झालं तर प्रत्येक जिल्हा परिषदेच्या समोर आज वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही आंदोलन करण्यास तयार आहोत। 2017ची भरती अजूनपर्यंत रखडली आणि त्याच्यानंतर 5 वर्षानंतर आता जी टेट एक्झाम झाली, त्याच्यानंतर टेट एक्झाम घेतली 31 जानेवारीला आम्हाला फक्त नोटिफिकेशन आलं आणि 22 तारखेला तर एक्झाम घेतली गेली, फक्त आम्हाला 22 दिवसांचा कालावधी भेटला। आणि त्याच्यानंतर भरती करू असं म्हणत म्हणत त्यांनी आतापर्यंत 6 महिने जवळजवळ किंवा 4-5 महिने असतील ओलांडले गेले। 12 जूनला आम्हाला नियुक्ती मिळणार होती, आज किती तारीख आहे, 10 जुलै आली, तरी आम्हाला अजून नियुक्ती नाही किंवा पोर्टल सुरू नाही। आमची फक्त एकच मागणी आहे की लवकरात लवकर पोर्टल सुरू करावा आणि 55,000 भरती एकाच टप्प्यात झाली पाहिजे फक्त।